आज दिनांक 28 जुलै रोजी पंढरपूर तालुक्यात नवीन 33 बाधित रुग्ण आढळले आहेत. आता पंढरपूर तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 453 झाली आहे. यामध्ये पंढरपूर शहरामध्ये 310 तर पंढरपूरच्या ग्रामीण भागामध्ये 116 बाधित संख्या झालेली आहे. 195 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आतापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 192 आहे. आजपर्यंत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्याच्या या भागातून बाधित रुग्ण आढळले आहेत. फुलचिंचोली पंढरपूर, बटुंबरे तालुका पंढरपूर, सरकोली, नेपदगाव, शिरभावी तालुका सांगोला, नारायण चिंचोली, बोहाळी तालुका पंढरपूर, तुंगत तालुका पंढरपूर, चंद्रभागा घाट पंढरपूर, करोळे तालुका पंढरपूर, फुलचिंचोली तालुका पंढरपूर, परदेशी नगर पंढरपूर, कवठेकर गल्ली पंढरपूर, गोंगडे गल्ली पंढरपूर, महाद्वार शॉपिंग सेंटर कवठेकर दुकानाशेजारी पंढरपूर, बंकटस्वामी मठाजवळ पंढरपूर, मनीषा नगर पंढरपूर, शिंदे वस्ती अकुले बुद्रुक तालुका माढा, तिरंगा नगर पंढरपूर, शीतलशहा हॉस्पिटलजवळ पंढरपूर, काळा मारुतीजवळ पंढरपूर, सावतामाळी मठाजवळ पंढरपूर. अशा प्रकारे पंढरपुरातील एकूण बाधितांची संख्या 453 झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वेळीच सतर्क होण्याचं आवाहन केलं. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी SNN मराठीला सबस्क्राईब करा.